आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे गोव्यात काँग्रेस पक्षाचं विभाजन झालं असून काँग्रेसचे एकूण पंधरापैकी दहा आमदार काल भाजपात सहभागी झाले आहेत कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पार्टीच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानं निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज बंगळुरू इथं भाजपाची बैठक होणार आहे कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी सरकार कोसळल्यास कुठलं धोरण अवलंबायचं यावर या बैठकीत चर्चा होईल तेरा केंद्रीय कामगार कायद्यांना एकाच कायद्यात समाविष्ट करण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे दहा किंवा त्याहून अधिक कामगार नियुक्त करणाऱ्या आस्थापनांना हा प्रस्तावित कायदा लागू होणार आहे चाळीस कोटींहून अधिक कामगारांना याचा फायदा होईल पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्याला आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे या योजनेमुळं निवासी वस्त्यांना ग्रामीण कृषी बाजार माध्यमिक शाळा आणि इस्पितळांना जोडण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे अमेरिकेत ग्रीन कार्ड जारी करण्यासंदर्भात प्रत्येक देशाला लागू असलेली साठ टक्के कोट्याची तरतूद काढून टाकण्याचं विधेयक अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेनं मंजूर केलं आहे हजारो भारतीय उच्च शिक्षित माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे राम जन्मभूमी बाबरी मस्जिद भूमी विवाद प्रकरणी जलद सुनावणीची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होईल आज जागतिक लोकसंख्या दिवस मनवल्या जात आहे लोकसंख्येशी निगडीत मुद्दे आणि आव्हानांवर उपाययोजनेसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड हा दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता